सकरदरा पुलिस थाना अंतर्गत बीते 2 माह से सेंधमरी की शिकायतें दर्ज हो रही थी। पुलिस ने इस मामले में जांच कर पुलिस ने 3 आरोपी को बबलू उर्फ डागा राजा राम को चोरी करते रंगे हाथ धर दबोचा। इसके साथ वीरेंद्र उर्फ बुल्ली काशीराम गणवीर और भरत उर्फ टकलिया पत्तीराम घरत को पुलिस ने गिरफ्तार कर 2,41,800 रुपए का मुकदमा जब्त किया है। ऐसी जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक धनंजय पाटिल द्वारा दी गयी। शहर के सकरदरा थाना अंतर्गत बीते 2 माह से सेंधमारी के मामले लगातार सामने आ रहे थे। इन मामलों पर रोक लगाने के लिए पुलिस द्वारा जांच कर कुख्यात सेंधमारों को पुलिस ने हिरासत में लिया है, जिसमें आरोपी वीरेंद्र बुल्ली काशीराम गणवीर उम्र 35 साल वकील पेट निवासी, बबलू उर्फ डागा राजा राम मोहनिया उम्र 32 साल, भरत उर्फ टकलिया पत्तीराम घरात उम्र 32 साल हिवरी नगर निवासी है। सकरदरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गेल्या 2 महिन्यापासून सतत सोमवारी पेट क्वार्टर या परिसरात घरफोड्या होत होत्या। मध्यमवर्गीय लोकांचं राहणं आहे तिथे आणि त्या परिसरात घरफोड्या वारंवार लागोपाठ झाल्या, 4 घरफोड्या तिथे झाल्या आणि त्याचा तपास आमच्या तपास पथकाने बारकाईने करून त्याच्यामध्ये एक डागा म्हणून आरोपी आहे, त्याला बबलू राजाराम मोहनिया उर्फ डागा, हा मूळचा मध्य प्रदेशमधला आहे पण सध्या नागपूरला फुटपाथवरच राहतो। याला सुरुवातीला एका चोरी करतानाच पकडण्यात आले, त्याचा तपास करताना अजून आम्हाला निष्पन्न झाले की एक रेकॉर्डचाच घरफोडी करणारा आरोपी आहे, धीरेंद्र काशीराम गणवीर उर्फ बुल्ली हा वकीलपेठचा राहणारा आहे, पकवासा दवाखानाजवळ, घरी बऱ्याच वेळा तो राहत नाही, त्याच्या मागे आमचं तपास पथक होतं। त्याच्यानंतर त्याला अटक केल्यानंतर धीरेंद्रने अजून आम्हाला एकाचं नाव सांगितलं, भरत उर्फ टकल्या पतीराम भरत वय 32 वर्ष राहणार हिवरी उमरेड। या तिघांना आम्ही तपास केला, ताब्यात घेतले आणि तपासादरम्यान आमच्याकडे सोमवारी क्वार्टर परिसरातल्या 4 घरफोड्या आणि त्याच्यानंतर मौदा येथून एक त्यांनी मोटरसायकल पण चोरलेली आहे, ती पण ताब्यात घेतली। एकूण सोन्याचांदीचे दागिने आणि रोख रक्कम अशी 2,41,800 रुपयाची रक्कम आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेली आहे। अजूनही या तपासात प्रगती होऊन अजूनही काही घरफोड्या निष्पन्न होण्याची शक्यता आहे, वाहन चोरी निष्पन्न होण्याची शक्यता आहे, तपास अजून चालू आहे। पुलिस ने तीनों आरोपी को गिरफ्तार कर 2,41,800 रुपयों का मुकदमा जब्त किया है। तीनों आरोपियों पर पहले भी कई शिकायतें दर्ज है। ऐसी जानकारी सकरदरा पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक धनंजय पाटिल द्वारा दी गई है। साथ ही इस मामले की आगे की जांच शुरू है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज नागपुर।